गुड मॉर्निंग एवरीवन, क्लास सिक्स सब्जेक्ट जनरल साइंस। टुडे वी विल लर्न न्यू चैप्टर डिजास्टर मैनेजमेंट। तो आज शिक्षण मध्ये अपन डिजास्टर मैनेजमेंट या प्रकरणा मध्ये जे काही डिजास्टर्स आहे त्याची अपन माहिती घेणार आहे। जसं फर्स्ट आहे अर्थक्वेक्स, भूकंप, तर याविषयीची माहिती आपण मागच्या दशकेमध्ये पाहिलेली आहे, त्याचे इफेक्ट्स पण पाहिले आपण, इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक। आजच्या दशकेमध्ये आपण नेक्स्ट बघू आपण फ्लूड्स, महापूर याविषयी आपण माहिती बघू। अ फ्रिक्वेंटली ऑपरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लूड्स। तर महापूर जे आहे, महापूर हे संपूर्ण जगामध्ये काय आहे, वारंवार उद्भवणारे एक संकट आहे। ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक्स कॉजिंग अ फ्लूड्स। तर एकाच भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे काय होते की जे नदीपात्रातलं जे पाणी आहे ते बाहेर वाहू लागतं आणि ड्रेनेज सिस्टम इन बिग सिटीज फॉल्स शॉर्ट वेन देर इज हेवी रेनफॉल। शहरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तिथली जी ड्रेनेज सिस्टम आहे ही काय होते, अपुरी पडते। म्हणजे शहरातील पाणी वाहून नेणारी जी व्यवस्था आहे ती काय होते, अपुरी पडते। ड्रेनेज सिस्टम म्हणजे पाण्याची निचरा करणारी व्यवस्था काय होते, अपुरी पडते। आणि याचा परिणाम काय होतो, रिझल्टिंग इन चॉकिंग ऑफ गटार्स अँड ड्रेनेज लाईन। ती जी गटार्स आहे, ड्रेनेज लाईन आहे, ते काय होतात, तुंबतात। वॉटर ओव्हरफ्लो ऑन द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज अँड इवन एंटर नियर बाय हाऊसेस। आणि त्यामुळे काय होतं की त्या गटारांमधून पाणी वाहून न गेल्यामुळे तिथलं जे पाणी आहे ते रोडवरती पसरतं आणि रोडवरती पसरल्यामुळे ते पाणी मग त्या रोड लगत जे काही आसपासचे घर आहे त्या घरांमध्ये शिरते। आता याचे इफेक्ट बघा, इफेक्ट ऑफ फ्लूड्स, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते। लॉस, त्यानंतर सॉइल इरिगेशन, जमिनीची धूप, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, शेतामध्ये जे काही पिकं आहेत त्या पिकांचं सुद्धा माप नुकसान होते। आफ्टर इफेक्ट ऑफ फ्लूड्स लाईक द स्प्रेड ऑफ डिसीज अँड एपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल, पूर ओसरल्यानंतरही काय होतं, तिथे रोगराई पसरते। त्यानंतर बघू आपण नेक्स्ट आहे स्टॉर्म्स, वादळे। द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बिल्ड्स इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स। तर हवेत जे निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे जे पट्टे आहेत, कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात, यामुळे काय होतं की वातावरणामध्ये बदल होतो आणि या बदलामुळे काय निर्माण होतात, वादळे निर्माण होतात। आता इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स, या वादळांचे परिणाम काय आहे ते बघू आपण। ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म्स अफेक्टेड रिजन, ज्या भागामध्ये ही वादळे निर्माण होतात त्या भागामधील मोठ्या प्रमाणावर काय होतं, नुकसान होतं। ट्रेमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते। डिस्क्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित होतो ज्या भागामध्ये वादळ निर्माण झाले असेल त्या भागात। डिस्क्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, दळणवळण यंत्रणा सुद्धा काय होते, या वादळांमुळे खंडित होते। नेक्स्ट आहे फॉरेस्ट फायर्स, वनवा। अ फॉरेस्ट फायर इज एन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट पास्चर्स ऑर
grassland due to natural or man-made causes. तर वनवा वनवा म्हणजे नेमकं काय? तर कुरणे किंवा जे गवताळ भाग आहे त्या गवताळ भागामध्ये नैसर्गिकरित्या किंवा मानवी कारणांमुळे काय होते लागलेली एक अनियंत्रित आग म्हणजे काय करतो वनवा त्याला काय म्हणतो आपण वनवा म्हणतो फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर स्प्रेड ऍट अ ट्रेमेंडस स्पीड आणि एक वेळचा हा वनवा लागला हा प्रचंड वेगाने काय होतो पसरतो. आता याचे इफेक्ट बघा. इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. वनवा लागल्यामुळे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचे मोठ्या प्रमाणात काय होतं नुकसान होतं. पोल्युशन ऑफ एअर आणि हवा सुद्धा काय होते प्रदूषित होते. त्या भागामध्ये वनवा लागला असेल त्या भागातली हवा ही प्रदूषित होते. ठीक आहे, इथे हा भाग संपला आहे. पुढील भाग आपण पुढल्या तासिकेत पाहू.